महत्त्वाचं बोलणार आहे, फार फापड बसणार नाही पण बोलणार आहे. नारायणगाव पायवळण बायपासचं उद्घाटन म्हणजे काम त्यांच्या कारकिर्दीत झालं, टेंडर ज्यांच्या कारकिर्दीत नेलं आणि जे उद्घाटन आज होतंय त्या निमित्ताने उपस्थित माझे मित्र शिरूर मतदारसंघाचे अभ्यासू खासदार आदरणीय डॉक्टर कोले साहेब, दुसरे माझे मित्र या तालुक्याचे आमदार कोणतरी मागाशी म्हटलं इंजिनियर आमदार आतुर शेठ बेनके, माझ्या भगिनी खऱ्या अर्थानं रणरागिणी आणि चांगल्याला चांगलं म्हणणाऱ्या. आज आमच्या स्टेजवर म्हणजे हे राष्ट्रवादीचं स्टेज आहे का काय आहे का काय नाही, चांगला काम केलं ना कोल्हे साहेबांनी आतुर शेठनी, वळणाचं माझ्या जुन्न तालुक्यातला फायदा होतोय ना, त्यासाठी चांगल्याला चांगलं म्हणणारे आमच्या आशाताई बुचके, माझे सहकारी तुळशामजी भोईर, पांडुरंगजी पवार, गणपतरावजी, शरदरावजी, सर्वच जिल्हा परिषदाचे अंकुशट असतील सर्व, बाळासाहेब अनिल तात्या आदरणीय, आमचे भाऊ देवाडे अनंतरावजी चौगुले, सर्व आमचे बाळासाहेब पाटे खरा शिवसैनिक, पण हे पण तसंच हे चुकत चुकत खरं ते खरं कोणाला काय वाटेल ते काय नाही, की परत शिवसेना म्हणून काही म्हणायचं कोणत्या भागात जायला मोकळे नाही ते बाळासाहेब. संतोष नाना गांजळेताई आपलं गांजळेताई माझे सहकारी म्हणून गांजळे आमचे पत्रकार वाणी रवींद्र पाटील सर, काकरिया दोन्ही काकरिया अतुल शेठ असतील, सचिन शेठ असतील, आमचे किरण शेठ, सर्व तालुक्यातले शेतकरी रमेश शेठ आणि माऊली शेठ सर्व आणि बेदगे साहेब सर्व बंधू भगिनींनो, मी अंतकरणापासून शेतकऱ्यांच्या वतीने आपलं अभिनंदन करतो, आभार मानतो की कोले साहेबांनी एक हा रस्त्याचं काम खऱ्या अर्थानं ऍक्टिव्हपणे प्रगतीपथावर नेण्याचं काम केलं. मला अभिमान आहे एक मतदार म्हणून, एक राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, की एक चांगल्या अभ्यासू नेतृत्वाला आपण संधी दिली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं अनेक वर्ष प्रगतीपथावर म्हणजे अडलेला. हे बायपासमुळं कसं झालं की सिन्नरच्या पुढे आळेपाट्याच्या पुढे गेलं की नाशिकपर्यंत रस्ता झालेला होता, मध्ये रस्ते झाला होता, परंतु हे पॅचेस जे अडले होते कळंब असेल, खेड असेल, मंचर, आळेफाटा आणि डहाणगाव, त्यामुळे खऱ्या अर्थाने रस्ता सुरू झाला नव्हता, प्रचंड ट्रॅफिक व्हायचे, चार चार तास थांबायला लागायचं, ऍक्सिडेंट्स व्हायचे आणि फार मोठी समस्या होती. एक अभ्यासपूर्ण खासदार दिल्यामुळं आज त्यांनी आदरणीय केंद्रीय परिवहन मंत्री रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला. आणि मगाशी मेतके साहेब म्हणाले, सगळे म्हणाले, आपले गणपतराव फुलवडे साहेब म्हणाले की चांगलं भाषण करतात, चांगलं म्हणजे ते काही लोक म्हणायचे की कलाकार आहेत, कलाकार चांगलं म्हणजे वस्तुस्थिती अभ्यासपूर्ण भाषण करतात. मी पाहिलं की आपली बघत राहावं, मोदी साहेबांना जेव्हा केंद्रातले मंत्री जेव्हा 25-25 टर्मचे हे आहेत, अभ्यासपूर्ण भाषण की कोणत्या प्रश्नाचा अभ्यास करणं, ते पटवून देणं आणि त्याला मंजुरी मिळणं हे महत्वाचं असं अभ्यासपूर्ण आणि वक्तृत्वशैली अप्रतिम म्हणजे युपीच्या एखाद्या, मी त्यांचं पाहिलं इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश आणि हिंदी, युपी एमपीचं हिंदी ऐकायला म्हणजे मिळत नाही आपल्याकडे, महाराष्ट्रात मिळत नाही असं हिंदी हे आपला खासदार तिथे मांडतात आणि त्यांनी ती मंजुरी आणली आणि त्यांना जवळजवळ 1000 कोटी, मी त्याच्याबद्दल जास्त नाही बोलणार, नाही 1000 कोटी आता याने इथे मिळून आणले आपल्या खासदार साहेबांनी. आणि आज प्रत्यक्ष आज त्यांच्या हस्ते अतुल शेठ असतील अशा तरी आपल्या सर्व मानवाच्या हस्ते हे बाहेवळण सुरू होत आहे. मी अंतकरणापासून आपल्याला धन्यवाद देतो की फार मोठं काम आपण करताय. मागे म्हणाल्याप्रमाणे अतुल शेठ होते, अजिदादा होते, आम्हाला खासदार साहेबांनी टाकलं शिवसृष्टी संस्कार सृष्टी 100 कोटी रुपये की ज्याच्यामुळे या जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यामध्ये वैभव भर पडणार असं आपला खासदार हे केलेलं आहे. आणि जलसंपदा मंत्री अतुल शेठच्या माध्यमातून, अमर कोले साहेब आणि आदरणीय अजिदादा पवार यांच्या माध्यमातून, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी त्यांना मान्यता दिलेली आहे, म्हणजे आपण म्हणतो ना प्राथमिक मान्यता 23-25 गुंठे आपलं एकर जमीन या कुसफुटला ते घेत आहे, सगळं काम वेगाने चालू आहे. दिल्लीमध्ये प्रश्न मांडायचे असतात, कामं मंजूर करायचे असतात, इथेच केवळ म्हणजे ठीक आहे मी करू शकतो, आता पवार साहेब आहेत, अजिदादा आहेत, वळसे पाटील साहेब आहेत, आपले कामं जिथं प्यायला पाणी नव्हतं मंचरला, मी लहानपणी माझं मामाचं गाव आहे, नंदनवन झालं, महाराष्ट्रातला अत्यंत प्रगत म्हणजे बारामती आणि मंचर म्हटलं आंबेगाव आणि आता आपला तिसरा जुन्नर तालुका महाराष्ट्रातला प्रगत असे तालुके जे आहेत हे महत्वाचं आहे. कोणात किती येतो त्यापेक्षा तिथे संसदेत राहून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्या मंत्र्यांकडून कामं करून घेणं आणि माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जनतेला त्याचा लाभ मिळवून देणं हे बायपासच्या जसं म्हणते हे काम महत्वाचं आहे. अंतकरणापासून आपला धन्यवाद देतो. टँकर जागा घेतलेली आहे, हा पाण्याची व्यवस्था काय पण गणपतराव म्हणाले त्यांनी एक दिली तिथे पाण्याची. तर महाराष्ट्रातलं खासदार साहेब अतुल शेठ अशात आहे आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातलं 2 नंबरचं टोमॅटो मार्केट आपलं आहे, 2 नंबरचं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की खासदार साहेब आपण आशाताई असेल अतुल शेठ
आणि सगळे कोळेकर साहेब आहेत प्रांत आणि त्यावेळी कडलकर आता कडलकर साहेब आहेत आणि दुसरे होते पावणे दोन वर्ष झाले कोरोना झाला नांदगाव वालवाडी ओतूर आणि बरेच भाग कंटेनमेंट झोन होते इथे तर नांदगावला कर्फ्यू होता जनता कर्फ्यू परंतु माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली पाहिजे तो रस्त्यावर फेकून देता आला नाही पाहिजे नाशवंत माल आहे आणि म्हणून गेले पावणे दोन वर्ष जुन्नर तालुक्यातले सर्व मार्केट नांदगाव टोमॅटो मार्केट भाजी मार्केट ओतूर मार्केट सगळे चालू ठेवले आणि त्या कामी खंबीर साथ अतुलशेट बेंडक्याने आमच्या आशाताईची मला मिळाली आणि माझ्या शेतकऱ्यांना मी न्याय देऊ शकलो आपण रेकॉर्ड बघा आणि नुसतं जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याचा माल येत नाही तर खासदार साहेब दीड वर्ष म्हणजे दीड वर्षापासून पावणे दोन वर्षापासून बीड सातारा सांगली फलटण पुणे जिल्ह्यात बारामती असेल मंचर असेल अहमदनगर राहुरी शिरूर अकोला इथला माल येतो मला तर मागे म्हणाले नाशिक मार्केट बंद होतं अहमदनगर मार्केट बंद होतं अॅग्रोवनचे गणेश कोरे साहेबांचा फोन आला की म्हणे साहेब मी आपलं मार्केट कमिटी चांगली आहे तिथे टोमॅटोचे सगळे उडाला होते तर मी नाशिक मार्केट करणं जिल्ह्याला आव्हान करू काय अॅग्रोवन मधून की सगळा माल इकडे आणा मी म्हटलं नाही साहेब इकडेच माल प्रचंड येतो दीडशे दीडशे ट्रकचं मालाचं लोडिंग होतंय आणि हे म्हणाले तसं म्हणजे गणपतराव पिटोळे म्हणाले तसं की थेट ज्येष्ठ येते होतं सोन्या चांदीत सुद्धा आपल्याला माहिती की सकाळी एक बाजारचं फ्लक्च्युएशन होतं मागणी आणि पुरवठा आणि निश्चित दीडशे ट्रक अतुशे रोजचं लोडिंग होतंय या माझ्या व्यापारी आहेत की चांगले व्यापारी आहेत बेंगलोर दिल्ली राजस्थान गुजरात आणि माझ्या तालुक्यातले पण व्यापारी आहेत आणि ते आहेत म्हणून एवढं लोडिंग होतं पुणे मुंबईत एवढं लोडिंग होणार नाही आणि बाजार कमी आपल्याला माहिती आपण खासदार आहात अतुशे आमदार आहे आपल्या सर्व जनतेला माहिती की रेस्टॉरंट बंद होते लॉकडाऊन होतं बाकीचे मार्केट बंद पुणे जिल्ह्यातले मार्केट बंद आंतरराज्यीय मार्केट बंद पुणे वाशी मार्केट बंद मार्केट जाणार कुठं म्हणजे टोमॅटोला खप पण नाही ना आणि परंतु तो झाला आता अडीचशे तीनशे बाजार आलाय मालाची माझ्या शेतकऱ्याची विक्री होणं त्या दृष्टीने मी प्रयत्न केला व्यापाऱ्यांची देखील मीटिंग घेतली परंतु मी नम्रतापूर्वक सांगतो की आपले व्यापारी चांगले आहेत आणि त्यांना मी तशी त्याप्रमाणे तंबी दिली परंतु त्यांना सुरक्षितता पण वाटली पाहिजे चांगले व्यापारी जर आले चांगले आले तर मार्केट टिकणार आहे आणि शेतकऱ्याने देखील सांगितलं मी माझ्या आजपर्यंतच्या जीवनात कधी तिथं हे पाहिलं ना माझ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कोण काय काय म्हणतं काय म्हटलं मला परवा ऐकता ऐकतो मी हे म्हटलं तसं हां सर्व्हिस रोडचं काम जे आहे इथं टोमॅटो मार्केट आपल्याला पुढच्या वर्षी करायचं खासदार साहेब आपण मी आपल्याला विनंती करतो की सर्व्हिस रोड तिथे आपण लवकरात लवकर लक्षात घ्यावं नाही आता त्या पवार साहेबांनी विचारलं आणि खासदार साहेबांमध्ये सांगितलं सगळं चांगलं सांगितलं अतुलशेठ म्हटले साहेब आम्ही तिघं पण एक आहे तिघं म्हणजे कोण अतुलशेठ बेलके संजय काळे सत्येल दादा शेरकर अमोल कोल्हे ते खासदार आहेत आमच्यावरचे पण तिघं आम्ही इकडे काहीतरी करतो ना ते वर असतात ना संसदेत तर हा त्रिशूळ तू कोण म्हटलं मी सांगितलं साहेब आमचं सगळं चांगलं आहे काय काळजी करायची कारण नाही आणि परतच तिकीट सुद्धा विधानसभेचं राष्ट्रवादीचं अतुल बेनकेला द्या हे कोणी सांगितलंय कोणापुढे सांगितलंय वाणी साहेब आता योग नव्हतं हे कोणी म्हटलं ते काय म्हणायचं कोणाला वाटायला नको काय काय वाटतं ना सगळं विकास झालं साहेब आता का बसले तर परत तिकीट मागितलं नाही म्हणजे आता शरदराव काय तिकीट तिकडं मागत नाही पण तिकडं परत गेलं असं कोणाला त्यांना जर भरवलं कोणी परत तिकीट मागितलं म्हणजे असं काय संजय काळे जो बोलतो या करतो केलंय अतुल बेनके आमदार म्हणजे संजय काळे आमदार आहे अमोल कोले खासदार आहे आमचा ज्येष्ठ सहकारी मी वयाने मोठा असला तरी अभ्यास पूर्ण आहे ते आहे आणि आशा ते बुचके अत्यंत चांगलं काम असं आम्हाला काय गणपतराव तुम्ही पण आता चांगलं धोरण धरलं चांगली दिशा धरली आभार तुमचा अभिनंदन एकदम एकदम जोरात गडी एकदम मस्त काम आहे तर आमचा भक्कम शेलार मामा आपल्या उभा आहे आणि मला दुसरं मला म्हणायचंय की खरंच अंतकरणापासून मला म्हणजे तालुक्याच्या सुद्धा विकासाची काळजी करू नका मी आणि आजीला एका कामासाठी उपमुख्यमंत्री आजीला भेटायला गेलो अतुल शेठ म्हणजे आजीला नाही अतुल शेठ आणि मी आजीला पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो एका पाच मिनिटात किरण शेठ चाळीस कोट रुपयाची मंजुरी दिली चाळीस कोट कोरोना काळात आणि कोण म्हणत असं मी इकडं असं केलं मी तिकडं असं केलं विकास पुरुष कसला विकास पुरुष स्वतःच येत आहे विकास पुरुष ते बघा तुम्ही जाहिरात विकास पुरुष चौकांनी म्हणू द्या विकास दिसू द्या अविकास पुरुष तर तिथं सहाशे कामांची उद्घाटन आदरणीय अजिता पवार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एवढी सहाशे कामं केली त्याच्यापेक्षा अजून तर मंजुऱ्या चालू शकतील आणि अतुल शेठ करणार आहे आशादायचं काम कसं आहे तिकडं असलं कुठंतरी पार गेल्यात मी कधी कधी चाल म्हणले जिल्हा परिषद म्हणजे पारुंडेचे आहे आपलं नांदगावचे आहेत का इकडचे आहेत मी लगेच पण त्यांनी सांगितलं साहेब सोयाबीनचं तुम्ही म्हटले मी लगेच माहिती घेतली त्यांना सांगितलं चालणार नाही सोयाबीन खरेदी विक्री सांगा का माझे नेतृत्व खाली चालते ते मी सांगितलं पांडू पवार साहेब म्हटलं बेलाला दिलं पाहिजे त्या लोकांना डबल डबल कसं आहे ट्रान्सपोर्ट पण योग्य ते बोलणार खोटी ठिकाण आणि संस्कृती
जुन्नर तालुक्याला या महाराष्ट्राला संस्कृती आहे. निश्चित मला राष्ट्रवादी पक्षाचा अभिमान आहे, अशा त्यांना शिवसेनेचा होता, तुम्हाला राष्ट्रवादीचा आहे, अतुल शेटला आहे, परंतु होता, त्यांना काढलं ना उसकून, एवढ्या ज्यांनी पक्ष वाढवला बाळासाहेबांनंतर. आता मला त्यांच्या पक्षाबद्दल नाही बोलायचं, मी माझ्या याच्यावर येतो मुळे मध्यावर, तुम्ही कशाला ते बाकी जवळ एवढं जास्त पण आहे, त्यांचा पक्षाला अधिकार त्यांना आहे. मला बोलायचं सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राने जपलाय. हे शिवजन्मभूमी जेव्हा शिवछत्रपतीचं तो म्हणतो सुसंस्कृतपणा असतो. प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायची अधिकार आहे. आम्ही म्हणणार आहे म्हणजे राष्ट्रवादी पक्ष वाढवणार, काही म्हणणार कोणता पक्ष कोणाला वाढवा, शिवसेना आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नितांत आदर आम्हाला आहे. आणि आम्हाला जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत, आणि आम्हाला आदेश आहे आदरणीय पवार साहेबांची आणि संस्कृती आहे आणि आदरणीय अजित पवार साहेबांवर मी काम करतो, वर्षे पाटील साहेबांवर काम करतो, की विरोधकांवर टीका करायची नाही, खालच्या पातळीला जायचं नाही, वैयक्तिक टीका करायची नाही, खऱ्या अर्थानं दाखवायचं काम करायचं. अहो आता इथं अजितांचं पण पाहिलं परवा, तिथं काय म्हणले तुम्ही बोला ना, आता शिवसंपर्क अभियान काय काय आहे ते शिवसेना अभियान, आता म्हटलं राष्ट्रवादीला काढू, राष्ट्रवादीचं श्राद्ध घालू. अरे काय चालले श्राद्ध? अरे बाळा आजीला म्हटलं तसा 100 पिढी त्याचा चेला आहे आजीचा आणि सहकारी, तुझ्या 100 पिढ्या तुला जन्म घ्यायला लागेल राष्ट्रवादी काढायला. काय मर्यादा काय हे असं म्हणा की शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषद फडकू, पंचायत समितीचा जिल्हा परिषद फडकू, फडकणार नाही तो भागवेगळा, मार्केट कमिटीवर जिल्हा शिवसेनेचा झेंडा फडकू, फडकणार नाही तो भागवेगळा, परंतु काढू श्राद्ध घालू. आणि असं बोलले मी आता वाचायचं राहिलं माझा वाढदिवस म्हणजे जमलं नाही, तेवढं फक्त हेडलाईन पाहिली वाणी साहेबांची खाली तेवढंच पाहिलं, मला एक जण असं असं बोलले खरंच वाचलं नाही पाहिलं नाही, म्हणले अमोल कोले नातूल बेनके काय करतात, म्हणले मी सगळ्यांचा बाप आहे, मी तुमचा पण बाप, म्हणले काय आता मला आता काल कळलं, म्हणले मार्केट कमिटी का संजय काळेच्या बापाची का? अरे अरे मी नाही म्हटलं बाळा, तू सुंदरला ये, तू दलाल माणूस, तू मार्केट कमिटी बद्दल काय बोलाव, तू शेतकऱ्यांचे खिसे डाक कापू कापू वजन कापू कापू तिथं मोठा झाला, आता मार्केट कमिटी काय बोलाव, चल अरे माझ्या बापाने माझ्या वडील म्हणून नाही मला आधार आहे, त्या सहकार मार्गे शिवाजीराव काळे यांनी निवृत्त कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली माझ्या बापाने केली, माझा बाप नाही माझी पण बापाची नाही, जसे आमचे खासदार साहेब म्हणतात आमची अशा आम्हाला संस्कृती आहे, माझ्या शेतकऱ्यांचं काम होणं ती करण्यात येईल आणि काम मी केलं, माझ्या शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे जुन्नर तालुक्याची, नुसती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मार्केट कमिटी आहे, आणि त्याला न्याय देण्याचं गणपतीला स्मरून सांगतो प्रामाणिकपणे काम केलं, एबीपी माझा दखल घेतली, महाराष्ट्राने दखल घेतली, जरा रेकॉर्ड बघा ना आधुनिकतेचं सगळं टर्नओव्हर काय, गांधी साहेब तुमचे पण हे माहिती असे त्यांना माहिती की काय चाललंय बाप, पण कुठं काय आता कुठं आहे ते काय कोणाचे बाप किती झाले आम्हाला काय माहित नाही, त्याचं काय आम्हाला बाप काढायचं नाही, पण आम्ही असं बोलणार नाही, पण ते असं बोलले हे सांगतोय बरं का, आम्ही संस्कृती सोडणार नाही, आम्ही नाही बोलणार. आणि रिंगनाथ या दाखवू सगळं तू भाग नाही, हा आता बायपासचं वळण आहे बरोबर ना, ते म्हणले लंडनला म्हणले काय याची बंगला, अरे बापरे आता मी लंडनला शिकायला होतो बा केम्ब्रिजला माझी मुलगी होती, अरे काय बोलतात काय माहिती घेता, मी खासदार साहेब म्हटलं कशा तरी म्हणजे वाणी साहेबांचं हे त्यांच्या मुलाचं लग्न होतं की म्हटलं मी खरंच इंग्लंडला होतो, कॉन्व्हिकेशनला गेलो होतो, माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन होतं, त्याला कॉन्व्हिकेशन असतं त्यांना म्हणावं असं असतं कॉन्व्हिकेशन, त्याला जायला लागतं कारण की इंग्लंडला 4 वर्ष ती शिकली ग्रॅज्युएट झाली, तर त्याला गेलो तिथं महिनाभर होतो, तेव्हा माझ्या जुन्नर तालुक्यात काय चाललंय बाबा, अतुल शेठ काय म्हणतात, आशाताई काय म्हणतात, अमोल कोले खासदार साहेब आमचे काय म्हणतात, कुठं उद्घाटन झालं, कुणी कोणत्या पक्षात उडी मारली, कुणी कोणता पक्ष सोडला, तर हे बातमी बघायला फक्त मी विघ्न टाईम असं मी म्हटलं, ते म्हणजे यांचं लंडन नगर आहे आणि बघा म्हटले हाय पाय हाय पाय, अहो हे 3-piece सूट तस्करीला घालतात, केम्ब्रिज केम्ब्रिज जगातलं 1 नंबरचं, हे 3-piece तस्करीला आधी यायला रात्री 12 वाजता नवरदेव हा खात्या तरी अतुल शेठ म्हणजे नवरदेव घ्या नवरदेव होईना, आता काय म्हणाव खरा कोणी घातला पाहिजे 3-piece मी घातला पाहिजे, तरी मी नाही तस्करीत वगैरे नाही, मीच माझ्या शेतकऱ्यातला आहे ठीक आहे स्वच्छ राहण्याची आहे बावर साहेब, म्हणजे त्यांनी मुलं करायचं आहे जाणी, मला शेतकरी 4-wheeler मधून फिरतो टाकाटक सगळे शेतकरी बघा आमचा भाऊ देवाडे बघा आदिवासी कोणी म्हणाल का, आता काय म्हणावं बा म्हटलं टकाट कसं राहते बघा म्हणले, चल काय चाललंय काय चाललंय, निश्चित तुमचा वाढवा मला वाटतं ते उद्धव साहेबांपर्यंत नसेल गेलं, आणि आपल्या खासदार साहेबांना पण माहित असेल माझी किंवा गेला असेल ते मधील काय ते ऐकत पलीकडे त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे
आता काय मला तिला म्हणायचं हा सगळे तालुक्यातले चोर म्हणजे आशा ताई चोर अमोल कोले चोर चोर संजय काळे चोर सचिन दादा चोर आणि हा बघा महा चोर काय पण बाकी सगळे गप्प मला शिवसेना बाळासाहेब पाटे असतील शिवसेनेचा अभिमान आहे आदर आहे संस्कृती आहे आदरणीय उद्धव साहेबांची मला आदर आहे आदरणीय माझी खासदार झाले शिवाजी दादांचा पण आदर आहे आम्ही कोणी नाही त्यांनी मागच्या पण इथं प्रयत्न केले ठीक आहे सगळं चांगलं केलं यांनी बायपाससाठी केलं पण आता प्रत्यक्ष काम अमोल कोले साहेब आपण करणार आहात पण काय चाललंय मी बघतो मी बोलणार नव्हतो आता इथं आलो आणि हा ते मुद्दा राहतो आता बायपासचं उद्घाटन त्याच्यामुळे वर्ष दोन वर्ष रखडलो होतो हजार कोटी आपण मंजूर केले आज आता प्रत्यक्ष अस्तित्व आले काम सुरू होते मंचरचं कळंच झालं अहो हे ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं होतं एका आमदारामुळे माझी काय थकला तू बीएमडब्ल्यू काय किती देऊ किती पैसे त्यांनी द्यायचे त्यावर कॉन्ट्रॅक्टरनी सोडून याला फक्त या आमच्या अमोल कोल्यांनी नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं तिथं जुन्न तालुक्यातल्या जनतेने आमदार बदलला म्हणून आज तुम्हाला हा बायपास काम होऊन रस्ता खुला झाल्याचं दिसतंय आणि नुसते अमोल कोल्हे राष्ट्रवादी म्हणून नाही आदरणीय गडकरी साहेबांचं पाहायला पाहिजे आपण खरंच अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राचा अभ्यासू नेतृत्व ज्यावेळी पवार साहेबांबरोबर बोलतात ते पण म्हणाले जरी भाजपचे असतील तर खऱ्या अर्थाने कौतुक करतात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा नेता की पवार साहेब आणि मग ते केले अमोल कोल्हे साहेबांनी परफेक्ट पटवून दिलं 1000 कोटी ते बोलते तो विषय मी नाही घालत पण आज त्यांच्यामुळे झाले मग बंद पडला होता कोणामुळे पडला होता आणि हे ट्युट्यू चालू यार कमाले काय ट्युट्यू काय ट्युट्यू पण बाकी नाही माऊलीशी खंडाने बिचारा बोलत नाही नाव नाही मंगेश नाही मला त्यांचे कोण आले सगळे आले हे आले ठीक आहे ना काय चाललंय तालुक्यात पण माझ्या जुन्न तालुक्यात जनता हुशार आहे कोणी काय बोललं तर काय नाही आता हा फक्त एक बोल आतुल शेठ म्हटले होते बघा मार्केट कमिटी पराभूत नव्हतं झालं गेली होती वैफल येतं आतुल शेठ पडले होते वैफल येतं पण ते म्हणले वैफल आरो इतका परिणाम डोक्यावर नाही झाला पाहिजे वैफल्य ठीक आहे पण किती हो आता मला भीती वाटली तिकडे घेऊन फिरायला लागलं नाही मला आणि मला काय विषयच नाही आता तुम्हाला मला राष्ट्रवादीला शिव्या दिल्या पवार साहेबांना शिव्या दिल्या संजय काळ्या शिव्या दिल्या अजून काही पाय बायका परवा शिव्या दिल्या ते मला विशेष वाटणार नाही तालुक्यातल्या जनतेला वाटणार नाही तालुक्यातल्या जनतेने रेकॉर्ड बघावं पाटे सर मार्केट कमिटी यावं सगळे इकडे माहिती घ्यावी बरोबर ना आणि हे करावं बाकी काय बोलत नाही साहेब तुमचा अंतकणापासून आभार आणि जुन्नर तालुक्यातला सुरुसुरू लोकसभेचा विकास चांगला होणार आहे आशाताई अंतकणापासून आपल्याला चांगलं काम करता आपण चांगलं चांगलं म्हणता गणपतरावजी सगळेच मंडळी आहेत मला काय बोलायचं नव्हतं पण खरंच इथं आपण रस्ता ते काय म्हणलं तेच बोललो मी ना टीका केली वा मी माझी पात्र सोडली का नाही ते असं म्हटलंय असं सांगितलं मी छोटे बसू नाही नाही म्हणून अजून लई बोलायचं आपल्या लई वाखर ते बोललो हे बा आणि आजपर्यंत जुन्नर तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे मी कधी माझी पातळी घसरलो नाही मी कधी वैयक्तिक टीका केली नाही पण राष्ट्रवादीला मातीत गाळायला आमच्या चौघा पाच जणांचं श्राद्ध घालायला बळा फार जन्म घ्यायला लागला 100 जन्म 10 पिढ्याचा नाही असं ताई काय आणि काय अतुल शेटे आणि राष्ट्रवादीचा सुद्धा उद्धव साहेबांना सुद्धा मान्य नाही उद्धव साहेब तिला काढू पहिले जिल्हाध्यक्ष पदम काढा बाबत शिवसेना वाढवतो एका संपवतो काय माहिती दोन तालुक्यात ते मी नाही म्हणलं बोला ना तुम्ही जरा काही कमाल कमाल बोला ना खरं माझं असं असो मी अंतकणापासून तर मी आदरणीय खासदार अतुल शेठ आपलं अमोलजी कोले अतुल शेठ बेनके आशाता असतील आणि विशेषतः आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि नितीनजी गडकरी साहेब अंतकरणापासून आभार मानतो आणि खासदार साहेब इथे लवकरात लवकर सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करा बाकीचे काम होतील मी त्याबद्दल म्हणणार नाही मला खात्री आहे अतुल शेठच्या माध्यमातून सगळी काम होणार अशा त्याच्या माध्यमातून होणार आणि अशा काही आम्ही चांगल्या कामासाठी सदैव तुमच्या बरोबर काळजी करायचं कारण नाही धन्यवाद.